नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एसएमडी कॉमर्स मॅथ मध्ये आपले स्वागत आहे। मित्रो, वेळ फार कमी आहे, अभ्यासाला लागा। मी तुम्हाला मागे येऊ देणार नाही। आता मी माझी स्पीड वाढवणार आहे, म्हणून जसजसे व्हिडिओ येतील तसतसा तेवढा तुमचा अभ्यास झाला पाहिजे। मी समोर न तुम्ही मागे असो होऊ नका देऊ। आजपासून तुमचे व्हिडिओ वाढणार आहेत, लक्षात ठेवा। तर माझं काय म्हणणं आहे बा, आज आपण कॉमर्स मॅथ कमिशन ब्रोकेज अँड डिस्काउंटचा 1.2 पाहणारा एक्झरसाइज। हे पाहण्याच्या अगोदर काही लहान बारीक सुरी बेसिक आहे, ते जर तुम्ही ऐकून घेतलं तर तुम्हाला प्रॉब्लेम वाढतच नाही। मी जे सांगतो ते ऐका, आपण जे ऐकणार आहोत ते व्यवहारिक, ठीक आहे। कागदोपत्री डेफिनेशन काहीच कामाची नाही। तर बा, माझं पहिलं म्हणणं आहे बघा, प्रेझेंट व्हॅल्यू लक्षात ठेवा, यालाच प्रेझेंट वर्थ म्हणतात। तर मी पहिला शब्द लिहून राहिलो जो नेहमी येणार आहे, प्रेझेंट वर्थ। काय भानगड आहे बा, तर लक्षात ठेवा। मी लहान लहानशी उदाहरण, एक दोन उदाहरणं देऊन सांगतो, एका उदाहरणानं समजलं तर फारच चांगलं, बस मग तुम्हाला अडणारच नाही। तुम्ही माझ्यापासून एक वस्तू घेतली 10,000 रुपयाची, तुमची माझी चांगली ओळख आहे। म्हटलं बा सर उदार राहू द्या, जर तुम्ही आज 10,000 रुपये नगदी आत्ताच्या आत्ता देत असाल तर 10,000, एक वर्षानं जर तुम्ही मला पैसे देत असाल तर 11,000। म्हणजे आजच्या 10,000ची व्हॅल्यू एक वर्षानंतर किती झाली बा, 11,000। बस ठीक आहे, यालाच प्रेझेंट व्हॅल्यू म्हणतात, नाही समजली। आता मी डिटेल सांगतो मग बरोबर समजा। अशी कल्पना करा, तेव्हा 100 रुपयाची वस्तू तुम्ही माझ्यापासून घेतली, विकत घेतली। समजा मला घेतल्याबरोबर तेव्हा त्या तेव्हा तुम्ही 100 रुपये दिले, तेव्हा पेमेंट 100 रुपयाचं केलं तर काहीच घेणं देणं नाही, लक्षात ठेवा। परंतु तुम्ही जर 100 रुपये मला म्हटलं कसं, सध्या पैसे नाही, मला उधार पाहिजे, क्रेडिट वर पाहिजे, तुमची माझे चांगले संबंध आहे, मला हे पण माहित आहे का 100 रुपये येणार आहे, मी 4 महिन्यानं पैसे देईन, त्यावेळेस मी त्याला सांगतो का बाबा 4 महिन्यानंतर तू जेव्हा मला पैसे देणार आहे तर 12% पर ॲनम, म्हणजे वार्षिक 12% व्याज लागेल। तर बा वार्षिक 12% म्हणजे बा महिन्या 12 महिन्याचे 12%, 1 महिन्याचा 1%, ठीक आहे। म्हणजे बा 12 महिन्याचे जर 12 रुपये होत असल तर 1 महिन्याचा 1 रुपया होईल, म्हणजे 4 महिन्याचे 4 रुपये होईल। तर बा 4 महिन्यानंतर मी 100 रुपये घेणार नाही आणि तुम्ही पण 100 रुपये देणार नाही, तुम्ही मला देसाल 104 रुपये। कान देऊ नये का भाऊ, याच्यावरच सर्व खेळ आहे। जे आपण व्यवहारात करतो फक्त त्याची व्यवस्थित आहे ना, पुस्तकानुसार नावं नाही माहीत, मात्र हे माहीत आहे, कोणी उधार देत नाही 4 महिन्यानंतर पैसे द्यायचे आहे तर 4% आहे ना, 4 रुपये त्याने द्या, 12% वार्षिक दराने, म्हणजे महिन्याचा 1% होईल, म्हणजे 1 रुपया, असं कल्पना सध्या पूर्ण करा। आता बा लक्षात ठेवा, मला काय म्हणायचं आहे, 4 महिन्यानंतर 104 रुपये वस्तू घेणाऱ्याला द्यावे लागतील। याचा अर्थ या झाला का बा, 100 रुपयावर 4 रुपये त्याला व्याज द्यावं लागलं। आज देसाल तर 100 रुपये, 4 महिन्यानं देसाल तर 104 रुपये, असं काम आहे। आज जर पैसे दिले ना
तर बस 100 रुपये मला मिळतील त्या 100 रुपयावर मी व्यवसाय करीन आणि 4 महिन्यात मी 4 रुपये कमवी. तुम्ही 100 रुपये देत नाहीये म्हणजे मी 4 रुपये कमवणार नाही. म्हणजे आजच्या 100 रुपयाची किंमत 4 महिन्यानंतर किती झाली बा, 104 रुपये होईल. जे मी कमवणार आहे ते मी तुमच्यापासून प्राप्त करत, म्हणजे आजच्या 100 रुपयाची व्हॅल्यू 4 महिन्यानंतर 104 झाली. तर बा आता मी जे बोलत हाव ते कान देऊ नये का, बस हे समजलं पाहिजे. हे जे 100 रुपये आहे ना, याला आपल्या कॉमर्सच्या मॅथ मध्ये प्रेझेंट व्हॅल्यू म्हणतात. बस एवढं तुम्हाला माहीत असलं तर मग तुम्ही धावता. येत्या पलीकडं बेसिकही नाही, प्रेझेंट व्हॅल्यू बोला. आणि हे जे 104 आहे ना, याला कॉमर्सच्या भाषेत सम ड्यू म्हणतात. सम ड्यू आणि हा आहे का नाही शॉर्ट फॉर्म मध्ये यस डी न दाखवतात. तर मग आजपासून लक्षात ठेवा का बा सम ड्यू म्हणजे काय बा, तर मुद्दल म्हणजे प्रिन्सिपल, मराठीत मुद्दल म्हणतात, प्लस व्याज, तो झाला सम ड्यू आणि त्याला यस डी न दाखवल्या जात. तर बा हे जे 4 रुपये लावले ना, याला ट्रू डिस्काउंट म्हणतात. कान देऊ नये का, 4 रुपये जे सांगत आहोत ते परफेक्ट, याला ट्रू डिस्काउंट म्हणतात. काय म्हणतात रे बा, ट्रू डिस्काउंट आणि हा टी डी न दाखवता. बोला या 100 रुपयाला कोणी प्रेझेंट व्हॅल्यू म्हणते किंवा प्रेझेंट वर्थ म्हणतात आणि हा दाखवल्या जातो पी डब्ल्यू. बस एवढं लक्षात आलं पाहिजे, पी डब्ल्यूच लिहिणार आहोत आपण, तर आपल्या मनात डोक्यात आलं पाहिजे प्रेझेंट वर्थ. यस डी लिहिल्याबरोबर डोक्यात आलं पाहिजे सम ड्यू, आणि ट्रेड डिस्काउंट म्हटलं टी डी लिहिलं तर आलं पाहिजे ट्रेड डिस्काउंट. तीनच गोष्टी आहे. आणि हा जो ट्रेड डिस्काउंट आहे तो कसा काढल्या जातो, तर बा ट्रेड डिस्काउंट काढायचा असल, सॉरी ट्रू डिस्काउंट काढायचा असल तर लक्षात ठेवा तो आहे ना प्रेझेंट वर्थ ह्या वाला. हा जो आहे बा याला पी डी न दाखवणार असं, याला काय करायचं बा येणार न गुणाचं आणि लक्षात ठेवा 100 न भागाचं. तर बा हा काय भेटल बा, तर ट्रू डिस्काउंट भेटल, त्याला टी डी न दाखवल्या जाते. आपल्या मनात प्रश्न आला पाहिजे का सर यन का आहे बा आर काय, हे तर आम्हाला समजलं का बा हे प्रेझेंट वर्थ म्हणजे जेवढ्या रुपयाची वस्तू असं ते पैसे. तर यन म्हणजे आताच बोललो बा 4 महिन्यासाठी, म्हणजे प्रेड काळ, किती महिन्याचा काळ आहे, किती वर्षाचा काळ आहे बा, तर व्हॉट इज यन, तर यन इज दी प्रेड आहे ना, खूप लांब लिहून टाकते आहे ना. हा जो प्रेड आहे ना काळ म्हणतो आपण, 2 महिन्याचा काळ, 5 महिन्याचा काळ, 6 महिन्याचा, हा नेहमी इयर मध्ये पाहिजे. कायच्यात पाहिजे बा इयर मध्ये, हा एक सोपं साधा आहे. म्या म्हटलं बा का 4 महिन्याचा, तर बा 4 महिने असेल तर 4 महिने लिहा, तर फक्त याने 12 न भागायचं. महिन्याला 12 न भागलं तर त्याचं रूपांतर होते इयर मध्ये. 6 महिने म्हटलं तर याने 12 न भागायचं, म्हणजे 6 × 6 6 × 2 = 12 हा इयर, 4 × 4 = 4 3 = 12 1/3 इयर. बस महिन्यात चालत नाही, वर्षात पाहिजे. हा झाला तुमचा प्रॅक्टिकल नॉलेज. आणि हा जो आर आहे ना, या आरचा अर्थ होतो रेट पर ॲनम. समजते का काय होते बा, रेट ऑफ इंटरेस्ट पर ॲनम. आणि आपण म्हणतो ना 5% पर ॲनम, 7% पर ॲनम, 12% पर ॲनम, तर तो दाखवल्या जाते आर. हा एक फॉर्म्युला, त्याच्यानंतर लक्षात ठेवा दुसरा जो फॉर्म्युला तुम्ही वापर, दोनच फॉर्म्युले आहे पण ते तोत्या पाठ नाही करायचे, आपल्याला त्याची जाण आली पाहिजे. पहिले मी जे गावराने हिशोब सांगला ना ते डोक्यात घ्या का बा, 100 रुपये ची वस्तू घेतली तर त्याला प्रेझेंट वर्थ म्हणतात, आणि आत्ताच्या आत्ता दिलं तर काही घेणं देणं नाही.
पण 4 महिन्याने देत आहे तर बस आता जर 100 रुपये दिले असते तर मी त्याला व्यवसायात लावले असते त्याच्यावर 4 रुपये कमवले असते म्हणजे आजच्या 100 रुपयाची व्हॅल्यू 4 महिन्यानंतर किती झाली मात्र 104 तर या 104 ला संड्यू म्हणतात याच्यात तो 4 रुपये व्याज लागला याला म्हणतात ट्रू डिस्काउंट लक्षात ठेवा आणि तो टीडी ने दाखवतात ना याचा फॉर्म्युला आहे प्रेझेंट वर्थ गुणिला एन गुणिला आर भागिला 100 एन म्हणजे काय बा तो प्रेड का म्हणतो आपण 4 महिने 6 महिने 8 महिने मात्र हा वर्षात पाहिजे जो काही महिन्यात असेल त्याला 12 ने भागा आणि आर म्हणजे काय बा तर रेट ऑफ इंटरेस्ट पर एनम देऊन असते 5% 7% 10% मग तेवढी त्याची किंमत भरायची एक झालं क्लियर लक्षात ठेवा मी हे जे सांगत आहो याच्यावर तुम्ही कॉन्सन्ट्रेट करता प्रॉब्लेम गेला चुलीत ते तर धावसाल तुम्ही हे डोक्यात आलं ना मजाक नाही तुम्ही विचारही नाही करत खरं सांगा पाहून घेता तुम्ही म्हणता सर काहीच नाही दम नाही हे फक्त हे 3 नाव आता दुसरं लक्षात ठेवा बाबा मॅ काय सांगलं मका सम ड्यू जे एस डी न दाखवते ठीक आहे सम ड्यू काय न दाखवते बात एस डी न दाखवते ठीक आहे सम ड्यू चा अर्थ काय 104 आता सांगलं मुद्दल प्लस व्याज ठीक आहे हा काळाचा असला तो प्रेझेंट वर्थ म्हणजे मुद्दल असं प्रिन्सिपल मला इंग्रजीत पाहिजे असेल तर प्रेझेंट वर्थ असं आहे ना याले हे काढण्यासाठी एक सूत्र आहे 1 + nr / 100 एन म्हणजे काय रे बात का ट्रेड 4 महिने 6 महिने 8 महिन्याचं महिन्यात असेल तर त्याला 12 ने भागाचं वर्षात असेल तर भागण्याचं काम नाही आर म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट पर एनम वार्षिक दर म्हणतो व्याजाचा 100 ने भागाचा आहे बस एवढे जर दोन गोष्टी दोन फॉर्म्युले तुम्ही जर तयार केली किंवा लक्षात ठेवले आणि ते नेमकं काय आहे आपल्या मातृभाषेत त्याची जर जाण आली ना तर बाप तुम्हाला गणित वाचल्याबरोबर सोडवता येतील कसं सोडवायचं आणि कॉपी नाही करायची मी जे सांगतो ते ऐका फायद्यात राहायचं कॉपी केल्यानं काय ना नुसतं उतरवून नाही जमणार आपल्याला ते सुचलं पाहिजे कसं सुचवायचं ते ट्रेनिंग मी देतो माझा विश्वास ठेवा मा पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर तुम्ही म्हणता हो सर आणि मला मेसेजेस करता तुम्ही बिलकुल 100% पक्क झाला पाहू पहिलं तर प्रश्नही लिहून ठेवला काही प्रश्न पाहायचंही काम नाही व्हॉट इज द प्रेझेंट वर्थ ऑफ सम ऑफ रुपीज 10,920 ड्यू 6 मंथ हेन्स ॲट 8% पर ॲनम सिम्पल इंटरेस्ट म्हणलाहू नाही का आपल्याला समजा काही समजतच नाही असा आपण हाव बा कच्ची हाव असं समजायचं आहे ना व्हॉट इज द प्रेझेंट वर्थ तर बा एवढं तर समजते इथं लिहायचं गिवन व्हॉट इज द प्रेझेंट वर्थ म्हणजे प्रश्नार्थ ह्या म्हणजे किती इथं पी लिहायचा याचा आणि याचा डब्ल्यू लिहा इथं लिहायचा प्रश्न हे तर आपल्याला येतेच ना ऑफ ए सम ऑफ रुपीज 10,920 असो आता आपल्या डोक्यात आलं पाहिजे सम म्हणताय सम ऑफ म्हणजे बा आपल्या डोक्यात आलं पाहिजे का हे हो एस डी असं एस डी म्हणजे काय रे बा सम ड्यू हे पाहिजे लिहूनच आहे तर बा हे किती हाय रे बा रुपीज असं 10,920 बस एवढं लक्षात ठेवा ड्यू सम ड्यू 6 मंथ 6 मंथ म्हणजे 6 महिन्यासाठी आत्ताच ट्रेनिंग दिली का बा एन म्हणजे प्रेड काळ किती महिन्याचा काळ हाय रे बा तर 6 महिन्याचा इथं मंथ लिहा आणि आपल्याला मंथ चालत नाही इयर पाहिजे इयर पाहिजे तर काय करायचं याले फक्त 12 ने भागाचं इथं लिहायचं इयर असं 6 × 6 साईन दोन्ही 12 भाग जात असन तर द्याचा नसन जात तर तसाच ठेवायचा ठीक आहे हेन्स ॲट 8% पर ॲनम तर मग हे पण ट्रेनिंग दिली आर बरोबर 8% पर ॲनम असं आहे
माझा एवढं जर झालं असेल हे आपल्याला विचार. आता त्याने म्हटलं व्हॉट इज द प्रेझेंट वर्थ, म्हणजे प्रेझेंट वर्थ काढायचं आहे आपल्याला. आता आपलं डोकं कसं लागलं पाहिजे, प्रेझेंट वर्थ काढायचं आहे ना आहे ना, काय देऊन आहे आपल्याला सम ड्यू देऊन. तर मग प्रेझेंट वर्थ काढायचं आणि सम ड्यू देऊन असेल तर मग हे बढिया फॉर्म्युला हे लिहून घे जरे बा का, सम ड्यू बरोबर प्रेझेंट वर्थ इंटू वन प्लस येणार अपॉन हंड्रेड. ह्याच लागल ह्या काऊन नाही लागल तर येत्या काय ना हे देऊ नये. ट्रू डिस्काउंट, ट्रू डिस्काउंटचा आपल्याला काही घेणं देणंच नाही, कुठं प्रॉब्लेममध्ये उल्लेख नाही तर ह्या लागू नाही शकत. बस हे प्रेझेंटेशन पाहिजे. तर बा ह्याच्यामध्ये एनही माहीत आहे आरही माहीत आहे हे इथं पाहिजे हा, आणि हे पण आपल्याला हे पण देऊ नये हे का म्हणजे सब स्कीम त्या माहीत आहे म्हणून दुसरा फॉर्म्युला लागते, असो शिकल्याशिवाय क्लिअर होत नाही. म्हणून इथं कसं लिहायचं तर पहिले असं स्पष्ट लिहायचं फॉर्म्युला असं अंडरलाईन करायची. मी सांगतो परीक्षकाला काही येत नाही असं समजून लिहायचं बस पूर्णपैकी पूर्ण मार्क असं. हे बिलकुल सोपं आहे वन प्लस येणार इनमिन दोनच तर फॉर्म्युले आहे. 17 फॉर्म्युल्याचा वापर करायचा काय घेणं देणं नाही, ज्यानं सुटते तेच वापरायचे. तर बा ह्या किती आहे तर 10,920. कॅल्क्युलेशन पाहिजे तर तुम्ही म्हणसाल क्या बात आहे, एवढे सिम्पल साधे सांग. हे माहीत नाही तर हे जशान तसं, जे माहीत नाही त्याने तसंच ठेवा. वन प्लस यांची किंमत पाहिजे हा इथं हा असं, आर ची किंमत पाय एट तर बा इथं एट भागिले हंड्रेड इथं याचं हंड्रेड असं. साधं कॅल्क्युलेशन करायचं बिलकुलच काहीच टेन्शन नाही घ्या. 10,920 बरोबर. आता पाय बेचोक आठ हे तर आता सर्वांना समजते, म्हणजे बा वन प्लस किती आलं रे बा तर 4/100 असं. जेवढ्या लहान होईल तेवढं लहान संख्या करा, भाग जात असेल तर देता द्याचाच. 10,920 बरोबर वन प्लस 4×4 25 × 100 म्हणजे मग 1/25 एवढं तर समजतेस ना. याच्या खाली काहीच नाही म्हणजे 1. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा तर बा 10,920 बरोबर 25×25 न 26/25 असं ठीक आहे. ह्या राहिला सुटला तर याने इथं लिहून टाकतो का फरक पडते असं. जमलं का नाही असं, तुम्ही शिकले खालचा वर जाते वरचा खाली येते. तर बा 10,920 गुणिला 25/26 बरोबर प्रेझेंट वर्थ. आता गावराने हिशोब सांगतो लक्षात घ्या, 10,920 ले दोन भाग जातील 26 ले दोन भाग जातील. मात्र कोणी कोणी विद्यार्थी पेन हातात घेते, स्वतःच्या आयुष्यातल्या अनुभवाचा वापर नाही करत, तोंडी निघले पाहिजे. 26 अर्धे किती रे बा 3, दोन भागणं म्हणजे अर्धे कर. 10,000 निम्मे 5,000, 9,000 निम्मे 4,500, 5,000 न 4,500 म्हणजे 9,500 आणि 20 अर्धे होते 10 म्हणजे किती झाले 9,500 है ना, सॉरी 10,000 निम्मे 5,000, 900 निम्मे 4,500, 4,500, 5,000 न 4,500, 4,500 न याच्या अर्धे 10 म्हणजे 460 म्हणजे किती झाले 5,460. कायले पेन पाहिजे 5,460 बाबा. समजलं गडबड तर नाही, नसन समजलं तर याले दोन भाग न याले दोन भाग, पण ते फेलिवर आहे. स्पीड पाहिजे 10,000 निम्मे 5,000, 900 निम्मे 4,500, 20 निम्मे 10, 4,500 10, 460 आणि 5,000 म्हणजे 5,460 असं. आता पाय आता ह्या गावरानी भागाकार आहे, चौथ्या वर्गापासूनच शिकत आलो, तिसरीतच शिकवते भागाकार. तर मग तेवढं तर आलं पाहिजे ना. साधा गावरानी भागाकार करायचा आहे ना, 13×52 असं. उरले 2 उतरवले 6, 13×2 = 26, 0 ह्या 0 इथं बसवायचा. झाला मग आपला भागाकार म्हणजे 420 आला.
420 आला तर इथं लिहायचं 420 गुणिले 25 बरोबर प्रेझेंट वर्क आहे ना 25 0 0 25 2 50 0 उरले 5 25 4 100 आणि 5 आणि 105 असं मग एवढं जर झालं असेल तर याने व्यवस्थित लिहायचं प्रेझेंट वर्क इज इक्वल टू रुपीस 10500 असं क्रॉस करायचं तर मग ह्या झाला तुमचा पहिला प्रॉब्लेम किती वेळ लागला काहीच नाही फक्त बेसिक वर कॉन्सन्ट्रेशन करा दुसरा प्रॉब्लेम पाहून घ्या पहा मित्रो दुसरा प्रश्न का गणितात देऊ नये हे काही घेणं देणंच नाही मार्क पूर्ण पाहिजे लिखाणावर प्रश्न मार्क आहे पास आणि भरभर सोडवायचं पहा मी कसा सोडवतो सोल्यूशन आहे ना व्हॉट इज सम ड्यू आहे ना का मिनिंग काय आता इथं घासायचं गिव्हन आहे ना व्हॉट इज सम ड्यू म्हणजे एस डी बरोबर प्रश्नार्थक चिन्ह ऑफ रुपीज 8000 ड्यू मग रक्कम आपल्या डोक्यामध्ये आलं पाहिजे का हे देऊ नये म्हणजे प्रेझेंट वर्थ किती हाय रे बात रुपीज असं लिहायचं रुपीज लिहिताना क्वालिटीच लिहायचं ड्यू 4 मंथ तर बा माहीत पडलं का एन बरोबर 4 मंथ आपल्याला चालत नाही तर बा 4 भागिले 12 हे झालं इयर्स म्हणजे मग 4 × 1 = 4 × 4 = 12 इयर्स असं हिशोब घरी जाऊन करायचा पेपर सुटल्यावर काय लिहू नाही तर हेन्स ऍट 12.5% तर मग आर इज इक्वल टू 12.5% सिम्पल इंटरेस्ट न लागला म्हणते आपल्याला का विचारलं रे एस डी विचार एस डी विचारलं तर डोक्यात कसं आलं पाहिजे का बा हे देऊ नाही हे देऊ नाही हे देऊ नाही हे तीनही देऊ नाही हे विचारलं हे बसते काय विचार हे देऊ नाही हे देऊ नाही हे देऊ नाही हे काढा चांगले दुसऱ्या फॉर्म्युल्यात बसते तर मग एवढं बोगस काम आहे फॉर्म्युला आणि त्याने तुम्ही म्हणता का जमत नाही का नाही जमतो सब धावते फक्त बेसिक नाही माहीत म्हणून अडचण येते बस मी ते सांगतो ना नेहमी लक्षात ठेवा असं ठीक आहे मग साधं सिम्पल व्यवहारातली गोष्ट लक्षात एखाद्या मुला मुलीचं लग्न असलं ना आपल्या पोरीचं लग्न असलं तर काही एकदम देऊन नाही टाकत ना पोरग कसा आहे त्याची खानदान कशी आहे शिकला आहे सवरला आहे चांगला सज्जन आहे सबस पाहिजे तसं पोरवाली पोरीकडं पाहिजे सांगायचं तात्पुरतं त्याचं पूर्ण बेसिक मगच आपण आहे ना मग यक जुळते असं आहे म्हणजे कुठेही बेसिक महत्वाचं आहे बेस का आहे त्याचा बस तुम्हाला नोकरीले आहे का नाही सबस तर पाहिजे तर मग तिथं कसं समजते तर मग तसंच इकडं डोक्यात घ्या तर मग एस डी इज इक्वल टू असं तर मग एस डी इज इक्वल टू हे पहा याची किंमत किती आहे 8000 भरभर चालवायचं प्लस यांची किंमत 1/3 असं आरची किंमत आर पाय 12.5 असं भागिले किती हाय रे बाप 100 आता या पॉईंट पॉईंट एक आहे ना मी सबस क्लिअर करतो ना तर मग ह्या कसा मांडतो पाया एस डी इज इक्वल टू 8000 याले तर हातही नाही लावायचं 1+ असं आहे याले व्यवस्थित सुंदर मांडायचं 12.5 × 3 × 100 असं आता बा ज्यावेळेस पॉइंट येते ना त्यावेळेस साधारणतः पॉइंटच्या मांग 5 आला तर समजायचं का 2 सेट होते ठीक आहे 2 सेट होते याचा अर्थ काय बा पॉइंट कापून टाका म्हणजे कॅल्क्युलेशन सोपं होते काहीच नाही पॉईंटच्या मांग 5 दिसला तर त्याले 2 गुणाचं वरच्याले 2 गुणलं तर खालच्याले 2 गुणाचं असं ठीक आहे थोडस अडाणी भाषा आली पाहिजे स्टँडर्ड मध्ये काहीच नाही भेटत 1+ याने अडाण्या भाषेत 12.5 म्हणते स्टँडर्ड मध्ये तुम्ही 12.5 म्हणता तसंच राहून गेलं आणि 12.5 म्हणते अडाण्या 12 × 2 = 25 2 × 24 ना अर्ध्याचे दुप्पट म्हणजे 1 म्हणजे 25 हे झालं 25 असं आहे ना 100 × 2 = 200 आहे ना 3 × 2 = 6 × 6 × 100 म्हणजे 600 असं ह्या आपला कॅल्क्युलेशन याच्या खाली काहीच नाही म्हणजे तिरपा गुणाकार करा आता क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणते बा तुमच्या भाषेत तर मग 600 + 25 / 6 सुई हात असा हात चालवाचा क्षणात मोकळं झालं 625 625 / 6
तुम्ही समजत असाल का सर लय मोठी आकडी काही आकडे बिकले नाही सब मोकळे होते हे 2 शून्य ने हे 2 शून्य कटले इथं 80 आहे इथं 6 2 चा भाग जाते ना जेवढं लहान होईल तेवढं करा आहे ना 40 2 80 बेत्रिक 6 म्हणजे 40 गुणीला 625 भागीला बेत्रिक 6 अस ठीक आहे वाह मग आता एवढं जर झालं असन तर या गावराने हिशोब सांगू का समजन का तुम्हाला गावराने हिशोब भाय बडी आहे मात्र समजतलं तर भाय पा हे 600 आहे त्याले 6 धरा त्या 6 ची किंमत 600 हां 6 चौक 24 24 म्हणजे 2400 आणि आता काय झालं बा 25 चौक 100 2400 ना 100 2500 हेच येणार आहे गुणाकार तुम्हाला नाही समजलं पाय मग का करा या 4 ने याले गुणाचं 4 5 20 उरले 2 4 2 8 आणि 2 10 असे 0 याचा राग आहे ना 1 6 चौक 24 आणि 1 25 नाही या 0 इथं इथं असं हेने वेळ भाय जाते ना गावराने पाय ना 6 चौक 24 25 चौक 100 24 ने 100 25 25 भागीला 3 आता या जो हाय ना या आपण तिसऱ्या वर्गात शिकलो वाट नाही पाहायची आहे ना 2500 असं भागीले 3 3 8 24 1 उरला या 0 आहे ना 3 3 9 1 या 0 3 3 9 1 या 0 आहे ना 3 3 9 खाली उरला 1 बसला पॉइंट भाग जात नाही 0 3 3 9 1 भाग जात नाही बसला 0 3 3 9 हे असा म्हणजे बाय एसडी इक्वल टू 8333.3 असं तर बा एवढं आपल्या डोक्यात जर बसलं तर बाहेर बरं होते बसलं का डोक्यात इथं थोडस रुपीज गिपीज असं मेकअप करून टाकायचं झाला तुमचा कोणता झाला मात्र दुसरा तिसरा पाय पा मग मी काय सांगून राहिलो तिसरा प्रॉब्लेम ट्रू डिस्काउंट ऑन द सम ड्यू 8 मंथ हेन्स ऍट 12% पर ॲनम इज रुपीज 560 फाइंड द सम ड्यू ऍट प्रेझेंट वर्थ ऑफ द बिल असं वाचून टाकलं काही समजत आहे ना तर मग पहिले तर विचारच नाही करायचा सोल्यूशन इथं लिहायचं गिवन आता कसं समजते पा ट्रू डिस्काउंट ऑन द सम ड्यू 8 मंथ हेन्स ऍट 12% पर ॲनम इज रुपीज 560 म्हणजे एवढ्या पूर्ण वर ट्रू डिस्काउंट किती रुपये हाय म्हणते बा 560 असं त्यानं सांगलं इथं डायरेक्ट किंमत नाही दिली फिरवलं ट्रू डिस्काउंट ऑन द सम ड्यू 8 मंथ हेन्स ऍट 12% पर ॲनम इज इथं आला ट्रू डिस्काउंट इज रुपीज 560 असं त्याचा अर्थ म्हणजे इथं लिहायचं ट्रू डिस्काउंट बरोबर रुपीज 560 असं एवढं जर झालं असन 8 मंथ म्हणते ना डोक्याने तापच नाही 8 मंथ एन इज इक्वल टू 8 मंथ असं मग 8 भागीले पहिले तर 12 करा इथं इयर्स लिहा म्हणजे 4 2 8 4 3 12 भाग द्याचा 4 2 8 4 3 12 12% पर ॲनम तो का विचार करायचा आर इज इक्वल टू 12% पर ॲनम एवढं काय फाइंड द सम ड्यू फाइंड द सम ड्यू तर इथं प्रश्नार्थक चिन्ह अँड प्रेझेंट वर्थ इथं लिहायचं प्रेझेंट वर्थ बरोबर प्रश्न हे लिहिण्याची स्टाईल ठीक आहे बा आता आपल्या डोक्यात काय आलं पाहिजे आपल्या डोक्यामध्ये आलं पाहिजे का हे देऊन हे देऊन हाय म्हटलं तर याच्यासाठी तर एकच फॉर्म्युला आहे दुसरं काही हायच नाही समजते का माझं म्हणणं दुसरा काही फॉर्म्युला हायच नाही हे दिलं हाय हे जर प्रॉब्लेम मध्ये आलं तर त्याच्यासाठी याच फॉर्म्युला मग डोकं लावायचं कामच कुठं आहे इथं लिहायचं फॉर्म्युला असं फॉर्म्युला आहे ना ट्रू डिस्काउंट इज इक्वल टू काय रे प्रेझेंट वर्थ गुणीला एन गुणीला आर भागिले 100 असं हाय बा सांगा लवकर सांगा हो का नाही बस किमत्या भराचं मोकळं करायचं तर पाय मी इथं वर्थ भरतो लक्ष दे याची किंमत आहे 560 560 बरोबर ह्या आपल्याला माहीत नाही
तो बाबा ह्या जशान तसा गुणी n पाय n किती आला रे 203 गुणिले r पाय 12 इतले आज 12 भागिले किती हाय रे बात 100 3 4 12 4 2 8 560 बरोबर अस 4 2 8 भागिले 100 अस ठीक आहे भाग द्याचा हो 4 2 8 अस 4 2 8 25 चोक 100 अस शिकलो आपण खालचा वर जाते वरचा खाली येते म्हणजे मग 560 गुणिले 25 भागिला 2 बरोबर एवढं प्रेझेंट वर 560 च्या निम्मे 500 च्या निम्मे 260 च्या निम्मे 30 आणि 250 आणि 30 म्हणजे 280 गावरानी हिशोब समजला या दोन ने याने घरी भागा नसून समजलं तर 500 च्या निम्मे 260 च्या निम्मे 30 250 आणि 30 280 पेन उचलाचं काम नाही राहत फास्ट होते 2500 258 200 उरले 20 25 2 50 आणि 20 70 असं आहे बा बोला याने मेकअप करायचं आणि थोडंसं असं रुपी असं स्टँडर्ड लिया लागल ना 7000 असं दाखवा लागल हे झाला तुमचा आता तुम्हाला सुरुवातीले सांगलं का बा समदेव कसा भेटते तर बा समदेव कसा भेटते मात्र ट्रू डिस आहे ना प्रेझेंट वर्थ असं प्रेझेंट वर्थ अधिक ट्रू डिस्काउंट हे दोन्ही मिळून समदेव आता तुम्ही म्हणता का हे डोक्यावरून गेलं बाय गावरानी आहे मुद्दल अधिक व्याज बरोबर आय नो रक्कम असं तर मग प्रेझेंट वर्क हे आहे नसनस डोक्यात बसत तिसरा प्रकार ह्याच आहे का मग हे आता हे फॉर्म्युला ना हो कॉमन आहे का जेवढं मुद्दल असन त्याच्या दिलेला व्याज 100 रुपये मुद्दल 4 रुपये व्याज सुरुवातीला आठवा 104 तर त्याला म्हणते समदेव असं मग हे गावरानी ना होतं का होतं नसनस समजत इथं शेवटला पर्याय हेच आहे बा का मग हे असं तोत्या पाठ केलं ना काही समजत हे का होत इथं लिहू नये हे का होत इथं लिहू नये आणि हे का होत इथं लिहू नये असं ठीक आहे हे का हो रे बा वेळ चालला ना प्रेझेंट वर्थ प्रेझेंट वर्थ हे का हो मग ट्रू डिस्काउंट इथंच तर लिहू नये कुठंतरी लिहू नये दिला का सुटला बर झालं ट्रू डिस्काउंट ते 4 रुपयाला आठवा ना थे सोटे हे का हो बा तो समजू अस ठीक आहे एक सुटून गेला टी डी म्हणजे ट्रू डिस्काउंट अस झालं हे किती आलं रे बाबा 7000 हे किती हाय हे पुस्तकातच देऊ नाही प्रॉब्लेम मध्ये 560 बरोबर एवढं 7000 ने 560 म्हणजे 7560 बरोबर एसडी याने मेकअप करा म्हणजे बा रुपी 7560 ने असं दाखवा हे झालं तुमचा तिसरा किती वेळ लागते हो काहीच नाही लागत चौथा पाय हा मित्रो हा जो प्रॉब्लेम आहे बढिया प्रॉब्लेम चांगलं करून ठेवता मी जे सांगत आहे ते ऐका आय एम पी पण देईन मी सांगून का आहे क्वालिटीचा प्रॉब्लेम आहे काही दम नाही द ट्रू डिस्काउंट ऑन सम इज 3/8 ऑफ द सम ड्यू बस त्यानं म्हटलं ट्रू डिस्काउंट कसं लिहायचं काही पाय आले अक्कल नाही पाहिजे हे झालं ट्रू डिस्काउंट हा कसं आहे म्हणते 3/8 ऑफ द सम ड्यू तर ह्या झाला सम ड्यू या कसा आहे तर याच्या एवढा असं लिहू नाही आला ना भाषेत तेव्हा ट्रू डिस्काउंट ऑन सम इज हे पाय 3/8 ऑफ द सम ड्यू बस जसं आय तर आय लिहून तसं लिहित ऍड 12% पर ॲनम तर 12% म्हटलं तर रेट झाला 12% पर ॲनम फाइंड द प्रेड ऑफ द बिल मैं क्लियर केलं प्रेड म्हणजे का होते रे बात येन होती चल बोल पा ठीक आहे
बाय बढियान सोपा साधा सांग तो तू तुम्हाले गावरांनी सांगले माका मुद्दल प्लस व्याज बरोबर सम देव हाय का ना हे लिहून देले अस तो बाय याने स्टँडर्ड भाषेमध्ये प्रेझेंट वर्थ म्हणजे ता आपल्याला काही घेण देण नाही मी इथं लिहून राहिलो फॉर्मुला मन लावून फळ्याकडे पाहिला एवढा सोपा साध्या भाषेत सांगतो का तुम्ही म्हणसाल क्या बात है पाहून घेता नाही निंद तोंडातून तो म्हणला प्रेझेंट वर्थ आपल्याला काय देऊ नये हे देऊ हे कसं देऊ नये ख्याले कायले विचार करता तो दसा याच्या ऐवजी थे किंमत भराची अस बरोबर यस हा प्लस आहे तिकडे गेला तो मायनस असा मायनस 3/8 एसडी आहे ना एसडी कॉमन निघते निघते का नाही म्हणजे बा याने कॉमन काढलं असं तर इथं काहीच नाही राहिला म्हणजे एक ह्या बाहेर निघला तर ह्यास राहिला असा म्हणजे बा ह्या असा झाला याच्या खाली काहीच नाही म्हणजे एक या जशाने 8 क्रॉस मल्टीप्लिकेशन 8 एक 8 माइनस 3 भागिले 8 म्हणजे बा ह्या तयार झाला 8 तून 3 गेले तर 5 5 भागिले 8 एसटी चल बोल बा एवढा आपलं तयार झालं मग आता एवढं तयार झालं असं तर बा टेंशन घ्याचं कामच नाही आहे ना आता आपल्यापाशी ह्या फॉर्म्युला आहे मन लावू नाही का मी काय करत आहे ठीक आहे कारण त्या फॉर्म्युल्यामध्ये मले एसडी ची किंमत आहे ना ह्या नाही हाय आर एन याय भेटला मध्ये तर जसा भेटला तसा तिच्या ठेवता येते इथं लिहायचं वी हॅव बाय बढिया शब्द आहे या वी हॅव माहित आहे याचा अर्थ आम्हाले माहित आहे माहित काहीच नाही पण अर्थ का होते आम्हाले माहित आहे हां का माहित आहे एसडी इज इक्वल टू पी डब्ल्यू 1 प्लस एनआर अपॉन 100 असं पाय बाबा या वाला जशान तसा याची किंमत हे पाय काढून ठेवली 5/8 एसडी असं 1 प्लस एन एन काउन बा एन लिहिला तर एन असतो विचारला ते माहीतच नाही तर तसंच लिहायचं आहे आर ची किंमत पाय 12 भागिले किती हाय तर 100 पहिले तर याने वाट लावून टाकायची या कटला इथं काहीच नाही म्हणजे 1 5/8 असं 1 प्लस 12 एन भागिला 100 असं खालचा वर जाईन याच्या खाली काहीच नाही म्हणजे 1 राहते ना रे बा खालचा वर जाईन वरचा खाली येईल बस ह्या इकडं गेला ह्या इकडं आला बरोबर इथं का करायचं तर भाग देऊन टाकायचा संख्या मोठी नाही ठेवायची 4 3 12 25 4 100 3 एन भागिले काय रे बात 25 असं समजा कोणाले असं वाटत असल का बा सर भाग कसा बात 3 4 12 नसं समजत याने लास्ट स्टेप काय बा एकदम खालच्या लेवलची स्टेप तर ते सांगून देतो मग याच्या खाली तर मध्येही नाही जाता येत ना तुम्हालाही नाही जात तर मग कसं करायचं हाय तर ह्या 12 लिहायचा 4 3 12 हे एकदम लोअर लेवल झाली आणि 100 म्हणजे लिहायचं 25 4 100 4 4 कटले म्हणजे थेस आले याच्या खाली काहीच नाही म्हणजे 1 असं 25 1 25 जमलं अरे बोला ना राजा काय चांगलं 25 1 25 ह्या प्लस आणि ह्या 3 या भागिला 25 1 25 असं हाय बा जमलं मग आता एवढं जर झालं असं तर बा लक्षात काय ठेवायचं तर मी खेळ शिकवतो इथं किती आहे 5 कुठं मोठं करता इथं 5 आहे ना तर इथं 25 आहे तर या 5 चे 25 कसे करायचे वरच्याले 5 न गुणलं तर खालच्याले 5 न गुणा सांगतो ना फायदा का होते तर ह्या 25 आठा पंच किती होते रे बा 40 भागिला 25 बरोबर 25 प्लस 3 एन भागिला 25 बाबा ह्या 25 ने ह्या 25 कटला हे एवढेच राहिले पाय किती राहिले 40 बरोबर 25 प्लस 3 एन
हा प्लस आहे इकडे आला तर माइनस हे इथं लिहितो म्हणजे बघा 40 माइनस 25 बरोबर 3 या 25 40 मधून 25 गेले 15 बरोबर 3 या हा याच्या खाली 15 भागिले 3 बरोबर या 3 ना 5 15 तर n बरोबर 5 n बरोबर 5 बोल बा हाय ना इयर्स लिया लागते कारण वर्षात राहते आपण इयर्स मध्ये काढणार आहोत हे झालं तुमचं सुंदर सोपं गणित आहे चौथं झालं पाचवं पाहून घ्या पहा मित्रांनो हा पण प्रॉब्लेम चांगला आहे 20 कॉपीज ऑफ ए बुक कॅन बी परचेस फॉर अ सर्टन सम पेबल एट द एंड ऑफ 6 मंथ एंड 21 कॉपीज फॉर द सेम सम इन रेडी कॅश फाइंड द रेट ऑफ इंटरेस्ट त्या प्रॉब्लेम ने सांगलं का बा पुस्तकाच्या 20 कॉपी जर उधारित घेतल्या ठीक आहे 6 महिन्यासाठी पैसे उधार ठेवायचे आहे ठीक आहे तर त्याचे जेवढे पैसे होते जर नगदी मध्ये घेसाल तर तेवढ्या पैशात 21 कॉपी भेटते आणि आपलं ही जो मायनो आपण मार्केट मध्ये जातो ना आहे ना बाय वन गेट वन नाटक निघले ना एक डझन घ्या एक वस्तू फ्री तर बा माय गोष्ट आहे का 20 बुक अस आणि इथं 21 बुक जेवढ्या पैशात तुम्ही 20 बुक घेसाल शब्द आहे का जेवढ्या पैशात पैशात तुम्ही 20 बुक घेसाल उधारित तेवढ्याच पैशात फक्त नगदी पाहिजे जर घेत असेल तर 21 बुक घेते असं आहे उधारीत पाहिजे असेल तर 20 आणि नगदीत पाहिजे असेल तर 21 म्हणजे दोघांची पैसे कसे हाय मात सारखे एक नगदीचा व्यवहार आहे एक उधारीचा उधारीत पाहिजे बाबा तर एक बुक कमी येईल नगदीत पाहिजे तर एक बुक जास्त येईल ठीक आहे हे उधार किती महिन्यासाठी म्हणत आहे 6 महिने तर काही गैर नाही वाजवी घेऊन राहिला बोला समजते का तर मग आता मी तेच सांगत आहे बस हे आपली अडाणी एवढं जर झालं असं आता मला सांगा पुस्तकं घ्यायला गेलो आपण तर विचार ना काही वस्तू घ्यायला गेलो आंबा घ्यायला गेलो मग केवढ्याचा एक मग 10 रुपये 100 रुपयाचे द्या असं म्हणते का नाही पहिले भाव करते केवढ्याचा एक त्यानं म्हटलं 10 रुपये आता तर 10 आंबे द्या तर मग आपण 100 देतो असं आहे मग एक इथं 20 बुक आहे तर एक बुकची किंमत किती ते तुम्हालाही माहीत नाही मलाही माहीत नाही डायरेक्ट जाऊन म्हणणार आहे का 20 पुस्तकं द्या नाही त्याची किंमत पाहू बुक द्या त्याला विचारू बघ केवढ्या ताय 40 रुपये तर 10 द्या तर 400 रुपये होईल असं आहे म्हणजे इथं 20 बुक आहे तर मग आपला पहिले होईल का लेट द प्राईस ऑफ वन बुक बी एक्स रुपीज चल बोल बा तर मग कसं लिहायचं सोल्युशन म्हण लावू नये का Let the price of one book be rupees x as. आता भाई एका पुस्तकाची किंमत x रुपये ठीक आहे 20 कॉपीची किंमत 20 x तर इथे लिहायचं therefore price of 20 कॉपीज ऑफ बुक्स लिहिताना तर क्वालिटी लिहा रुपीज 20 यक्स अस बोल बा एवढं जर जमलं असं तर आता पुढं आपलं आळाणी चालू ठेवायचं एंड ऑफ द 6 मंथ पिरियड दिला 6 महिन्याचा तर मग एन इज इक्वल टू 6 मंथ असं तर 6 मंथ म्हटलं तर याला 6 12 न भागायचं 6 1 6 6 2 12 म्हणजे 1/2 इयर्स असं ठीक आहे अँड 21 कॉपीज फॉर द सेम सम एका पुस्तकाची किंमत 1 रुपये तर 21 पुस्तकाची किंमत 21 लक्ष म्हणजे महत्त्व काय का बा 20 पुस्तकाचे पैसे आणि 21 पुस्तकाचे पैसे सारखे आहे पैशात वाढ नाही नगदीत घेसान तर 21 भेटल आणि उधारीत घेसान तर 20 अस ठीक आहे बा बस एवढं लक्षात ठेवायचं
ठीक आहे मग मी ते आपण कंडिशन लिहू ना मग आता शुभारंभ काय करायचा तर बघ शुभारंभ का करायचा हाय आपल्याला माहितच आहे काय माहित आहे बा तुम्हाला सिंपल साधं डोक्यात ठेवायचं आहे का बा ट्रू डिस्काउंट काढायला काउन काढा लागल ट्रू डिस्काउंट तर आपल्याला सम ड्यू काढायचा आहे ठीक आहे तर मग आपल्याला प्रेझेंट व्हॅल्यू माहित आहे प्रेझेंट वर्थ माहित आहे बोला एवढं जर झालं असेल तर मी शुभारंभ करतो पहिला फॉर्म्युला घेतो असा पहिला फॉर्म्युला वाला फॉर्म्युला घेतो मन लावू नाही का तुम्ही थोडस पाहत राहा तुम्ही माणसांचं बढिया समजलं अस एन गुणिले आर भागिला 100 अस हाय बा जमलं पाय प्रेझेंट व्हॅल्यू प्रेझेंट वर्थ 20 कॉपीची रुपये किती हाय बा 20x हे त्याने देणंच आहे तर मग इथं लिहायचं आहे 20x अस ठीक आहे यांची किंमत डोळ्यानं पाय हा इथं लिहायचं हा आरची किंमत पाय आर आहे ना दिलला का आर नाही दिलला फॉर द सेम सम डेडिकेट फाइंड द रेट ऑफ इंटरेस्ट आणि हेच तर विचारलं तर इथं घेऊन टाकायचं आर बरोबर प्रश्नार्थक चिन्ह आर भागीला 100 याने सोपं रूप द्यायचं यानं ह्या कटला बेद आहे 20 म्हणजे 10x आर भागीले 100 यानं ह्या कटला म्हणजे एक्स आर भागीला 10 कसं येते ते नका पाहू हे असं आय चल बोल पा मग आता एवढं जर झालं असल ना तू काहून एवढी मगजमारी केली तर बा आपलं गावरानी हिशोब आहे तर प्रेझेंट वर्थ मध्ये हा ना ट्रू डिस्काउंट जर मिळवला तर सम ड्यू भेटते आहे ना मुद्दल अधिक व्याज बरोबर रास लहानपणी शिकलो ना प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट इज इक्वल टू अमाऊंट त्याने मेकअप केलं बाकी काय तर बा आता मा काय म्हणणं हाय बा तर इथं लिहायचं वी हॅव आम्हाला माहीत आहे असं प्रेझेंट वर्थ प्लस ट्रू डिस्काउंट इज इक्वल टू सम ड्यू असं प्रेझेंट वर्थ तर बा किती आहे तर 20x ह्या किती आला ते एवढा आला एक्स आर अपॉन 10 असा चल बोल बा याने जेवढं होईल तेवढं सोपं रूप द्यायचं काय ते सोपं रूप म्हणजे काय आहे ना सिम्प्लिफिकेशन म्हणजे काय राहते रे फक्त क्रॉस मल्टिप्लिकेशन ह्याच्यावर तर सिम्प्लिफिकेशन राहतच नाही ह्या इकडं जाईन ह्या इकडं जाईन ह्या याच्या खाली पाय बाबा इथं लिहून राहिलो कारण जागाच नाही तर बस 20 × 10 म्हणजे 200x ह्या इकडं गेला तर एक्स आहे असं बरोबर आहे ना सम देऊ असं भागिले 10x 10 हे झालं तयार ठीक आहे आता समजावून सांगतो ते हा सम देऊचा भानगड काय तर बा 6 महिने 20 पुस्तकं घेतले मन लावू नाही का 20 पुस्तकं घेतले कसे घेतले उधारी आहे ना 6 महिन्याच्या उधारीवर दुकानदारांना सांगलं काही नाराजी नाही बाबू तू नगदी घेशील तर तुले 21 पुस्तकं देऊ जेवढे याचे पैसे होते तेवढ्याच पैशात मी तुले 21 पुस्तकं देतो पण नगदी पाहिजे आणि उधारीत घेशील तर तेवढ्याच पैशात 20 पुस्तकं देतो असं तर हे होते सम देऊ तर बा ह्या सम देऊ म्हणजे तो म्हणताय उधार नगदी म्हणत नाही आहे तर उधारीमध्ये भेटले आहे ना एवढे पैसे त्याने द्यायला 6 महिन्यानं एवढे पैसे 20 पुस्तकाचे द्या लागल म्हणजे व्हॉट इज दिस दिस इज दी आहे ना पेमेंट ऑफ 20 books after 6 months आणि तेच जर नगदी घेतलं असत तर मा एका पुस्तकाची किंमत 1 रुपये त
21 पुस्तकाची किंमत होते 21x म्हणजे बा 21 पुस्तकासाठी एवढे पैसे द्या लागल पण पुस्त प्रॉब्लेम न कंडिशन सांगली नाही तर समजत नाही का बा 20 पुस्तकासाठी 6 महिन्यानंतर तू जेवढे पैसे देताय तेवढेच पैसे तुले 21 पुस्तकासाठी द्यावे लागतील अर्थ या झाला का 20 पुस्तकाचे एवढे पैसे आणि 21 पुस्तकाचे एवढे पैसे कसे झाले बात सारखे कारण त्याने सांगले का सारखेच पैसे द्याला तर हे 21 पुस्तकाचे पैसे हो रुपये आहे आणि हे 20 पुस्तकाचे रुपये आहे समजलं मात्र दोन्ही कसे आहे बात सारखे आहे फक्त त्यांचं रूप बदलून आहे मेकअप अलग अलग आहे म्हणून येत्या बरोबर या आस बोल पा मग आता एवढं जर झालं असेल बसला का डोक्यात तर मग काय न्यायचं ते व्हॅल्यू आहे कोणाची किंमत आहे कोणाची 20 पुस्तकाची आणि 21x म्हणजे व्हॅल्यू आहे कोणाची तर 21 पुस्तकाची तर बा लक्षात ठेवा काय लिहायचं आणि कसं लिहायचं गिवन दॅट ही लिहा लागते असं लिहा का परीक्षकाने का हे बाय थोडं बरं नाही जमत आणि गिवन दॅट व्हॅल्यूज व्हॅल्यूज ऑफ 20 कॉपीज बोला ऑफ बुक्स 20 कॉपीज ऑफ बुक्स is equal to values of 21 copies of books बस हे जर तुम्हाला स्टेप समजली ना मित्रो तर माझं शिकवणं सार्थकी लागलं नाही तर का झालं काऊन आलं ते नाही समजलं का ते काय शिकण्यात दमच नाही मजा नाही पाय म्हणून मी याने थोडस आपुल करत आहोत जागे पाहिजे हे लिहून राहिलो 20x अपॉन काय बा 1 अस प्लस x r अपॉन 100 बरोबर आणि एका पुस्तकाची किंमत x रुपये तर 21 पुस्तकाची किंमत 21x हे तर आता समजलं पाहिजे आता पाय राजा ह्या वाला हे ना हे एक छेदात डिनॉमिनेटर लिहिलं नाही लिहिलं सारखं पा मग हा प्लस आहे तिकडं गेला तर मायनस एक्स आर अपॉन 10 बरोबर 21x मायनस 20x एक्स आर अपॉन 10 बरोबर 21x मधून 20x गेले म्हणजे एक्स असं ठीक आहे ह्या कुठं जाईल इकडं एक्स आर बरोबर 10x ठीक आहे हा इकडं गेला हा एक्स ना हा एक्स कटला तर किती राहिला मात्र 10 राहिला आर इज इक्वल टू 10% रेट ऑफ इंटरेस्ट है ना पर एनम किती आला रे पर एनम 10% आला असं सुंदर गणित आहे समजलं का नाही समजलं ठीक आहे आवडला माझा व्हिडिओ याच्यानंतरचे विद्यार्थी जे मित्र आहे विद्यार्थी मित्रांनो जे प्रॉब्लेम आहे ना दुसऱ्या टाईपवरचे म्हणून मी याने ब्रेक देतो थेस याच्यात टाकले तर ते कन्फ्यूज होऊन जात इथून बिलिंगचे प्रॉब्लेम चालू होईल तर थे सांगतो इथपर्यंत पहिला टाईप ह्या एक्झरसाईज बरोबर जे जसे आहे तसे सांगतो आता शेवटपर्यंत पूर्ण एकच मागून हे पूर्ण बिलिंगचे प्रॉब्लेम आहे ठीक आहे माझा व्हिडिओ आवडला मित्र तो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ठीक आहे आणि दुसरा मॅट्रिक्सचा व्हिडिओ पण आज घेणार आहे तर तुम्ही आहे ना सोबत सोबत मॅट्रिक्सचा व्हिडिओ पण पाहता आहे ना सर्चिंग करसाल तर सापडून जाईल सपाट्यानं अभ्यास करा जेवढं होईल ते आणि शेवटी सांगतो ते आजही सांगत आहोत घंटी वाजवा नमस्कार.